पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता सध्या सोलापूर जिल्ह्यात लागू झाली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास 11,17,000 रुपयांची रोकड सापडली आहे. निवडणूक क्षेत्र असणाऱ्या परिसरात आचारसंहिता लागू असते. अशा परिसरात बेहिशेबी रोख रक्कम घेऊन प्रवास करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमास धरून नाही. तालुक्यातील अहिल्या चौकात येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने पुणे येथील व्यापारी आपल्या वाहनातून 11,17,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना आढळला. सध्या संबंधित इसमाकडे आयोगाकडून तपासणी व चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सदरची रक्कम ताब्यात घेतली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.